आणि एका महत्वाच्या बातमीने आपण या बातमीपत्राची सुरुवात करूया. सूरज परमार आत्महत्या प्रकरणामध्ये चारही आरोपींना सूरज परमार यांनी 35 लाख रुपये दिले असल्याचं तपासामध्ये उघड झालंय आणि याबाबत अधिक तपास ठाणे पोलीस करत आहेत. पोलिसांच्या हातामध्ये काही नवीन पुरावे लागले असल्याची सूत्रांकडून माहिती मिळतीय. दरम्यान शनिवारी ठाणे सत्र न्यायालयानं चारही नगरसेवकांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे. 28 डिसेंबरपर्यंत या चारही नगरसेवकांना न्यायालयाने कोठडी सुनावण्यात आलेली आहे. जामिनासाठी आता नगरसेवक हायकोर्टामध्ये धाव घेणार असल्याचंही समजतंय. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या ठाण्यामधून आपल्या संपर्कात आहेत. कपिल, काय काय नेमके नवीन खुलासे होत आहेत, पुढे काय याबाबतची सविस्तर माहिती मिळतीय? कपिल कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. कपिल, काय नेमकी माहिती मिळतीय, काय आणखी नवीन खुलासे होत आहेत? अनुभव, आपण काही दिवसापूर्वी पाहिलं आहे, 2 दिवसापूर्वी का यांच्या चारही नगरसेवकाचा जामीन अर्ज आहे तो सत्र न्यायालयाने फेटाळलेला आहे. आणि याच दरम्यान अशी इन्फॉर्मेशन समोर आलेली आहे का काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत सूरज परमार यांच्याकडनं. 35 लाखाची जी कॅश आहे या चौघांच्या अकाउंटमध्ये गेलेली आहे. काही डायरी पोलिसांच्या हाती आल्या आहेत आणि त्या डायरीतनंही निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे आता एक ठोस पुरावा आता पोलिसांकडे आलेला आहे. काही 35 लाख यांच्या चारही नगरसेवकांच्या अकाउंटमध्ये गेलेले आहेत, ते कशासाठी गेलेले आहेत याचा तपास पोलीस करणार आहेत. ह्याआधी पोलिसांकडे कोणतेही ठोस पुरावे नव्हते, पण हा एक ठोस पुरावा आलेला आहे. त्यामुळे आता ही जी केस आहे ही वेगळ्या वळणावर जात आहे आणि एकंदरीत आता चारही नगरसेवकांचे जे आहे त्या अडचणी वाढलेल्या आहेत. आणि ह्या सत्र न्यायालयाने जेव्हा यांचं जाणून होईल आता सूरज परत आता वेगळ्या वळणावर आहे असं बोलू शकतो आपण. खरंय कपिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि ही एक नवीन माहिती पुढे येते. पोलिसांच्या हाती नवीन पुरावे लागलेले आहेत पोलिसांकडून, याबाबतचा आणखी तपास सुरू आहे. मात्र या चारही नगरसेवकांना 35 लाख रुपये देण्यात आल्याची माहिती कळतीय. अर्थात ते सूरज परमार यांच्या डायरीमधून माहिती मिळतीये. चारही नगरसेवक आता पुढे उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचीही माहिती कळतीये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.